Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याची बाब समोर आलेली आहे. शासन स्तरावरून आणि महापालिका स्तरावरून आपण कठोर उपाययोजना करतो आहोत, रुग्णांना उपचार उपलब्ध करून देतो आहोत. परंतु माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जे जनजागृती करण्यात आली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे जे संदेश दिले त्याप्रमाणे आपल्याला जी 30 सूत्री जी दिलेली आहे त्या 30 सूत्रीमध्ये आपण सॅनिटायझरचा वापर करणं, हात धुणं, मास्कचा वापर करणं आणि सोशल डिस्टन्सिंग या तिन्ही गोष्टीचं पालन करण्यासाठी कमी पडतो आहोत असं साधारणपणे दिसून येतं. उत्सवाचं वातावरण, आता सध्या मागे गणेशाचा कार्यक्रम सुरू आहे, शिवजयंती समोर आहे, या कालावधीमध्ये आपण कोरोना आहे की नाही अशा परिस्थितीमध्ये वागू लागलो आहोत. यामुळे किंवा बेजबाबदार वागणुकीमुळे आपल्याकडे रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला एकाच कुटुंबामध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह येण्याची बाब समोर आलेली आहे. याशिवाय सध्या परिस्थितीमध्ये काही रुग्णांमध्ये लक्षणं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत अशा प्रकारच्याही बाबी हॉस्पिटलमध्ये दिसून येतात. त्यामुळं पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते. म्हणून सर्व पनवेलकरांना मी आवाहन करेन की आपण कृपा करून आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी यामध्ये निश्चित केलेली 30 सूत्री जी आहे त्याप्रमाणे मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग याचं काटेकोर पालन करा. हे आपल्याला आणि दुसऱ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि याचं पालन करणं कोरोना नियंत्रणासाठी. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.